सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पार्कर ब्रदर्स यांचा ओरूस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृह संकुल प्रकल्प पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर डॉन बॉस्को स्कूलच्या लगत सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतर मुंबई गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर शासकीय कार्यालयापासून 2 मिनिटांवर जिल्हा रुग्णालयापासून 5 मिनिटांच्या अंतरावर संकुलाच्या दोन्ही बाजूने 15 मीटरचे रस्ते गार्डन पार्किंग आणि लिफ्ट पार्कर ब्रदर्स। दिवाळीत चीनमध्ये उत्पादित साहित्यावर बहिष्काराच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी दिवाळीला 72,000 कोटी रुपये किमतीच्या स्वदेशी साहित्याची विक्री केली आहे। कॅट या लहान व्यापाऱ्यांच्या देशव्यापी संघटनेनं हा दावा केलाय। कॅटच्या अहवालानुसार विक्रीचा हा आकडा 20 शहरातून मिळालेल्या डेटावर आधारित आहे। भारताची अग्रणी वितरक शहरं अशी त्यांची ओळख आहे। त्यात नवी दिल्ली मुंबई चेन्नई बंगळुरू हैदराबाद कोलकाता नागपूर रायपूर भुवनेश्वर रांची भोपाळ लखनऊ कानपूर नोएडा जम्मू अहमदाबाद सूरत कोची जयपूर आणि चंदीगड या शहरांचा समावेश आहे। कॅटच्या दाव्यानुसार चिनी साहित्यावर बहिष्कारामुळे चीनला 40,000 कोटी रुपयांचा फटका बसलाय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।